इंदापूर तालुक्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलताना अजित पवारांची अरे तुरेची भाषा जनतेला पुन्हा ऐकायला मिळाली. यावेळी अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील आणि गिरीश बापट यांना टार्गेट केलंय. हर्षवर्धन पाटीलनं त्याच्या 75 वर्षांच्या आईला निवडणुकीत उतरवलंय अशी टीका केली आहे. तर दुसरीकडे गिरीश बापट यांनी चुकून देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतल्याच्या वक्तव्याचा सुद्धा खरपूस समाचार घेतलाय. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं अजित पवार प्रचारादरम्यान विरोधकांच्यावर घसरत असल्याचं दिसतंय. हर्षवर्धन पाटील त्याला तर काय कळतं का नाही पुन्हा आला माहिती. त्यानं तर 75 वर्षाच्या आईलाच जिल्हा परिषदेची उमेदवार. अरे पट्या, म्हणजे तुला बाबा 20 वर्ष मंत्री तुला कोण उमेदवार मिळालं नाही, स्वतःच्या आईला उभं करायचं की पंतप्रधान नोटा बँकेतनं काढायला स्वतःच्या आईला उभे करतोय. ही जिल्हा परिषद स्वतःच्या आईला उभे करतो. आता माझी पण आई 75 वर्षाची आहे, तिनं आराम करावा. तिनं त्या ठिकाणी नातवंडांचं कसं चाललंय, मुलाचं कसं चाललंय, सुनेचं कसं चाललंय, दिराचं कसं चाललंय ती पाहावं ना. ही कुठलं या वयात काय रोज हर्षवर्धन पटतय मला तुझ. म्हणजे ठीक आहे, तुला उमेदवार नाही मिळाल तर मला सांगायचं, मी एखादं दिलं असत. जरी गिरीश बापट काही बोलले तर तुम्ही त्या बापटाच्या बोलण्यावर जाऊ नका, कारण ते काल बोलता बोलता म्हणले की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात 65,000 शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. काय ह्या बाबाला म्हणावं, काय बोलतो, कसा बोलतो, काय करतो, मला तर काही त्यांचं कळतच नाही. ठीक आहे, पालकमंत्री आहे, पालकमंत्र्यांना त्यांचा मान सन्मान हा दिला पाहिजे, परंतु देत असताना आपण काय लोकांना सांगतो ह्याची तरी जरा शहानिशा त्या ठिकाणी केली पाहिजे.